महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण हरितालिकेची एक वेगळीच आरती ऐकणार आहोत। ह्या आरतीत हरितालिकेची संपूर्ण कथा वर्णिलेली आहे। प्रथमारंभी नमिते तुझला सरस्वती रमणा, सरस्वती रमणा, अल्पबुद्धिने गावयासी देमति गजवदना। आरती आम्ही ओवाळूया चंद्रशेखरा, चंद्रशेखरा, अखंड सौभाग्य देई माते गौरी शंकरा। एके दिवशी नारद ऋषी आले ही मचली, आले ही मचली, पार्वती ही खेळत असता सहज देखियली। हे हिमवंता ही तव कन्या उपवरसे झाली, उपवरसे झाली, श्री विष्णूंशी अर्पण करण्या योग्य से बाळी। नारदाचे बोल उमाने ऐकुनी कानी, ऐकुनी कानी, सखी सहती वना मध्ये जाई निघोनी। गंगे तटिके वाळवेचे लिंग स्थापुनी, लिंग स्थापुनी, सहस्त्र वर्षे शिव प्राप्तिस्तव बैसलिसे ध्यानी। माता पिता शोधिति वने उपवने सारी, उपवने सारी, सखी सहती ध्यान करिता देखी गंगतिरी। त्वरित चिजाऊनी निज कन्येला हृदयाशी धरी, हृदयाशी धरी, पाबाई कोपली सतू सांग आम्हावरी। जरी मम इच्छा पुरविसितात तरी गृहा येते, तरी गृहा येते, शिवा वाचुनी इंद्र विष्णु हे तुम सम मानिते। मग तो बोले धन्य गमूली योग्य इच्छा मनी, योग्य इच्छा मनी, कृतार्थ होईन शंकराते तुझसी अर्पुनी। मग कन्येचा निश्चय बघुनी वरिली सांबांनी, वरिली सांबांनी, आनंदी ही नमितसे भक्ति भाव चरणी। आरती आम्ही ओवाळूया चंद्रशेखरा, चंद्रशेखरा, अखंड सौभाग्य देई माते गौरी शंकरा, अखंड सौभाग्य देई माते गौरी शंकरा, अखंड सौभाग्य देई माते गौरी शंकरा। तुम्हाला जर काही आरती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।